रक्तमाची माऊली संविधान त्याची सावली बाबा रक्तमाची माऊली संविधान त्याची सावली नको राजशाही नको ठोकशाही संविधान लोकशाही अंगीकृत आणि अधिनियमित स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आज 26 नोव्हेंबर आज या भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रिया जी सुरू झाली आपल्या या संविधानाचं अर्पण आज करण्यात आलं. भारतीय संविधानाने सामान्य माणसाला आवाज दिलेला आहे. हजारो वर्षापासून जी शोषणाची प्रक्रिया होती ती शोषणाची प्रक्रिया कुठंतरी थांबावी या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची जी निर्मिती केली ती आजही ह्या सर्व जगाला दिशादर्शक अशी आहे. आज या संविधानाच्या रॅलीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात, या रॅलीमध्ये सहभागी झालात, या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचबरोबर संविधान हे केवळ पूजेचं किंवा हार तुरे घालण्याचं साधन नसून प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये संविधानाचे जे मूल्य आहे ते आचरणात आणण्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत. 26 नोव्हेंबर 1949 साली या देशामध्ये भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आलं. ही तारीख भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये नमूद केलेली असल्याने या तारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून भारतीय नागरिकांमध्ये संविधानाप्रती जागरूकता निर्माण व्हावी, संविधानातील तरतुदी त्याबद्दलच्या असलेल्या मानवी हक्क आणि कर्तव्य इत्यादी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावेत या हेतूने शहरातील विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मानवाधिकार अभियान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून CSRD आणि BART यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरामध्ये महापुरुषांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून संविधान जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या रॅलीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत माननीय डॉक्टर रफिक सय्यद सर यांनी बहुमूल्य असं मार्गदर्शन उपस्थितांना केलेलं आहे. त्याचप्रमाणे या संविधान जागर महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर प्रसाद शिंदे, CSRDचे मुगटमल सर, लेबर वेलफेअर ऑफिसर शेख मॅडम, त्याचबरोबर स्मिताताई पानसरे, शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, लोकमतचे संपादक सुधीर लंके या सर्वांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शांतिनिकेतन विद्यालयाचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झाले. मी सर्व अहमदनगरमधील सुजग नागरिकांचे या रॅलीला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानतो.